हाउ आर यू। टुडे वी आर गोइंग टू लर्न मराठी स्टैंडर्ड केजी टू। आज आपण मराठीचा विषय बघणार आहोत, त्यामध्ये य ते श पर्यंत आज कशा प्रकारे लिहायचं ते बघणार। तर चला जी मराठीची नोटबुक आहे त्यामध्ये लिहायचं आहे। तर माझ्या मागे मागे तुम्ही म्हणायचं आहे विद्यार्थ्यांनो, जे तुम्हाला केजी वन मध्ये झालेलं आहे। तर बघा, य अशा प्रकारे लिहायचा, याला म्हणायचं य यज्ञाचा। नंतर अशा प्रकारे ल लिहाय, र लिहायचं आहे, र रथाचा सोबत मानायचं आहे। नंतर हे बघा, एक मी अर्ध सर्कल काढलंय, एक दुसरं काढले खाली आणि वर केलंय ल। तर ल लसूणचा असं म्हणायचं आहे किंवा ल लसणाचा, ओके। नंतर व काढायचं, व वजनाचा। त्यानंतर अशा प्रकारे श काढायचं, श शाळेचा। य र ल व श हे एकाच लाईनमध्ये आले पाहिजे हे व्यंजन, ओके। तर चला परत एकदा म्हणूया आणि लिहूया माझ्या मागे मागे विद्यार्थ्यांना, तुम्ही पण म्हणायचं लिहायचं आहे। य यज्ञाचा, र रथाचा, ल अशा प्रकारे पण लिहू शकता तुम्ही, तुम्हाला जे बेटर वाटतं ते। ल लसुणाचा, व वजनाचा, श शाळेचा, असं म्हणून लिहायचं आहे ते व्यंजन। परत लिहूया, य यज्ञाचा, र रथाचा, ल लसणाचा, व वजनाचा, श शाळेचा। बघा, आज आपण य र ल व श कसे लिहायचे ते बघितलेलं आहे। हे तुम्हाला मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे, क्लासवर्कमध्ये हे एक पेज कम्प्लीट करायचं आहे। तर आता बघूया होमवर्क वर हेडिंग द्यायचं, य ते श पर्यंत लिहा। हे तुम्हाला दोन पेजेस लिहायचं आहे विद्यार्थ्यांनो। तर चला बघूया, लिहूया य यज्ञाचा, र रथाचा, ल लसणाचा, व वजनाचा, श शाळेचा, असं म्हणायचं लिहायचं आहे। पॅरेंट जर तुम्ही मदत केली विद्यार्थ्यांना, जर हे वरील अक्षरे लिहून दिले तर ते खाली बघून नीट लिहू शकता, ठीक आहे। परत एकदा लिहूया, य यज्ञाचा, र रथाचा, ल लसुणाचा, व वजनाचा, श शाळेचा, अशा प्रकारे लिहायचं आहे। हे तुम्हाला दोन पेजेस लिहायचं आहे, कम्प्लीट करायचं आहे आणि त्याचे फोटोज मला सेंड करायचे आहे। तर आज आपण बघितले आहे य ते श पर्यंत व्यंजन, ओके स्टुडंट्स, थँक्यू।